नमस्कार मित्रांनो, माय मराठिया चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही पिंपळाचे पान पाहिले असेल. हे पिंपळाचे पान अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे. आपल्या भारतामध्ये सर्वत्र आढळणारी ही वनस्पती आहे. हिंदू धर्मात आणि बौद्ध धर्मामध्ये या वृक्षाला अतिशय महत्व आहे. प्राचीन काळी या झाडाखाली ऋषी मुनींनी तप केले आहे. त्याचबरोबर महान गौतम बुद्ध याच झाडाखाली बसले आणि याच झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झाले. म्हणून या वृक्षाला बोधिवृक्ष असे सुद्धा म्हणतात. मित्रांनो, पिंपळाची पानं ही अनेक रोगावर चालणारी आहेत. ही पानं बलवर्धक, शक्तिवर्धक आहेत. या पिंपळाच्या पानाचा 2 थेंब जर रस तुम्ही तुमच्या नाकपुडीत टाकला आणि हा उपाय तुम्ही सलग 3 दिवस केला तर अनेक आजार हे चमत्कारिकरित्या बरे होतात. म्हणजेच बऱ्याच आजारांपासून या पिंपळाच्या पानामुळे तुमची मुक्तता होते. मित्रांनो, डोळ्यातून पाणी येत असेल तर किंवा डोळ्याची खाज होत असेल किंवा हातापायाची आग उठत असेल तर हे जे उष्णतेचे आजार आहेत हे पूर्णपणे या पिंपळाच्या पानामुळे निघून जातात. त्याचबरोबर काही व्यक्तींना विस्मरण म्हणजे आठवण होत नसते, विसर पडण्याची सवय असते. म्हणजेच एखादी गोष्ट आठवत नाही, लिहिलेलं वाचलेलं आठवत नाही तर ते या पिंपळाच्या पानाच्या रसाने तुमची ही विस्मरण होण्याची जी समस्या आहे ही पूर्णपणे बरी होते. मित्रांनो, त्याच पद्धतीने तुमचं डोकं सुद्धा शांत राहतं, तसेच बुद्धकोष्ठता निघून जाते. फक्त 3 दिवस हा उपाय करावायचा आहे. बुद्धकोष्ठतेची समस्या बऱ्याच जणांना असते आणि बऱ्याच वेळा कमी होत नाही तर यासाठी या पिंपळाच्या पानाचा अतिशय महत्वाचा आणि आयुर्वेदिक उपाय करता येईल. आणि पोटसाफ न होण्याची जी समस्या आहे, बुद्धकोष्ठतेची समस्या आहे, ती या पिंपळाच्या पानाने सहज दूर होते. मित्रांनो, ही पिंपळाची पानं त्यासाठी काय करावं लागेल तर ही पिंपळाची पानं तुम्ही काय करायची, सावलीमध्ये वाळवायची आहेत आणि सावलीमध्ये वाळवून त्याचं चूर्ण बनवायचे आहे. आणि हे चूर्ण बनवल्यास त्यामध्ये त्याच्याच समप्रमाणात त्या पानाच्या चूर्णाच्या समप्रमाणामध्ये गूळ मिक्स करून त्याच्या अशा छोट्या छोट्या गोळ्या बनवायच्या आहेत. साधारणतः या गोळ्या वाटाण्याच्या आकाराच्या असाव्या आणि ह्या गोळ्या अशा बनवायच्या आहेत. आणि साधारणतः 50 ग्रॅम पावडर बनवली असेल तर तुम्हाला 50 ग्रॅम गुळ घ्यायचा आहे. आणि 100 ग्रॅम जर पावडर बनवली तर तुम्हाला गुळ सुद्धा 100 ग्रॅम घ्यायचं. म्हणजे दोघांचे प्रमाण हे सारखे असले पाहिजे. आणि ह्या दोन्ही मिश्रणांच्या म्हणजे गुळाच्या आणि पिंपळाच्या पानाच्या चूर्णाच्या गोळ्या बनवून संध्याकाळी 1 ग्लास दुधामध्ये गोळे घालून हे मिश्रण चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचे आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचे पोट पूर्णपणे साफ होते. आणि मित्रांनो, हा उपाय सलग 10 दिवस करावायचा आहे. जी तुमची पोट साफ न होण्यासाठी किंवा तुमचे पोट साफ न होण्यासाठी जी समस्या आहे ती लवकर बरी होते. आणि बऱ्याच जणांना पचनाची समस्या असते, खाल्ले की जुलाब होत असते, म्हणजे पचन होत नसते. आणि असे या गोळीचे जर तुम्ही सेवन केले तर तुमचे जुलाब सुद्धा थांबतात. आणि यासाठी 1 छोटं कवळं पान घ्यायचं, 2 कोथिंबिरीची पाने घ्यायची आणि त्याच्यामध्ये साखर घालून खायचं. त्यांच्यासाठी सुद्धा पिंपळाची पाने अतिशय महत्वाची आहेत. पिंपळाचं नवीन पालवी आलेलं कोवळं पान घ्यायचं, त्यात 2 पान कोथिंबीर घ्यायची आणि त्यात साखर टाकायची आणि हे मिश्रण चावून चावून रस गिळायचं आहे. जर तुम्हाला डिसेंट्री लागली असेल तर हा उपाय 1 वेळेस आवश्यक करा. पिंपळाचं पानं हे हृदयरोगावर अतिशय उपयुक्त असतं. हृदयरोगाची भीती असणाऱ्यांनी तसेच ज्यांच्या छातीमध्ये नेहमी धडधड होत असेल त्यांनी पिंपळाची पाने अतिशय उपयुक्त आहेत. तर ज्यांना अशी धडधड होते त्यांनी काय करायचे, या पिंपळाच्या झाडाची 4 ते 5 पानं संध्याकाळी 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहेत. आणि सकाळी हे पानं त्या पाण्यातून बाजूला काढून टाकायची व हे मिश्रण घ्यायचे आहे.
हे पाणी दररोज सकाळी 1 कप, दुपारी 1 कप व रात्री 1 कप घ्यायचे आहे. सलग 21 दिवस हा उपचार केल्याच्या नंतर हृदयासंबंधी सर्व आजार तुमचे कमी होतात. तसेच जे काही आपल्या शरीरामध्ये ब्लॉकेज आहेत, हे ब्लॉकेज सुद्धा निघून जाण्यासाठी मदत होते. त्वचा रोग अनेकांना होत असतात. बऱ्याच क्रीम लावून सुद्धा तो त्वचेचा रोग काही कमी होत नाही. यासाठी पिंपळाचे पानं हे गुणकारी ठरतात. या पिंपळाचे पानं चुरगळून घ्यायचे आहेत, त्यामधून चीक निघतो आणि हा चीक त्वचा रोगावर लावायचा आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला त्वचेची जखम झालेली आहे, रोग झालेला आहे, त्या ठिकाणी लावायचा. आणि मित्रांनो, सलग 7 दिवस हा उपाय केल्याच्या नंतर तुमचे कसलेही स्किन इन्फेक्शन या पिंपळाच्या पानाने निघून जाते. मित्रांनो, हे साधे सोपे आणि घरी करता येण्यासारखे हे उपाय आहेत. एक वेळेस हे उपाय अवश्य करून पहा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला लाईक करा.